मधली घटना ही एक वाईट विकृती आहे. सरकार कोणतंही असो अशा नराधमांना तत्काळ शिक्षा करावी लागेल. पोलिसांनी या प्रकरणात 302 नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलेली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी शैलेश तवटे यांना. परंतु सगळी वस्तुस्थिती लक्षात घेता आणि त्यांच्या कुटुंबियांशी बोलल्यानंतर त्या ठिकाणी आत्महत्येला प्रवृत्त नाही तर आमच्या आईला मारलं गेलंय अशी भूमिका किंवा अशा पद्धतीचं बोलणं जे आहे ते त्यांच्या कुटुंबियांकडनं होत आहे. आणि या ठिकाणी जॉईंट सीपी वटकर जी आलेले आहेत, डीसीपी अशोकजी दुधे आलेले आहेत आणि अतिशय उत्तम काम करणारे असे हे पोलीस अधिकारी आहेत. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की यामध्ये या मयत आमच्या ज्या ताई आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळेल. आम्हाला न्याय हवा आहे. पोलिसांनी आम्हाला अद्यापही न्याय दिलेला नाहीये. माझ्या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न करून तिला फासावर लटकवण्याचं नाटक करण्यात आलेलं आहे. आरोपींना शिक्षा द्या अशी मागणी पीडितेच्या पतीनं केलेली आहे. त्यांच्याशीही बातचीत केली आपला प्रतिनिधी शैलेश तवटे. पनवेलमध्ये जी शारदा माळी जी आहेत वय वर्ष 55 यांनी यांच्या संदर्भातली ही घटना जी आहे ती घडलेली आहे. त्यांचे पती आपल्या सोबत आहेत, गोविंद माळी त्यांची मुलं आहेत, त्यांच्या कुटुंबीय जे आहेत पीडित कुटुंबीय आहेत. आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं घडलं काय आहे. काय सांगाल ज्या वेळी ही घटना घडलेली, पोलीस म्हणतायत की आत्महत्या झालेली आहे, तुम्ही म्हणताय की आत्महत्या नाही मारण्याचा प्रयत्न केलेला, नेमकं घडलं काय? मारण्याचा प्रयत्न केलेला आहे हे नक्कीच मारलेलं आहे. काय माहिती का असा प्रयत्न ते केले का मारूनच टाकले तिला या का तर ते खाली बोलला तसा वरती केला जाऊन तेव्हा माझी सून आली दरवाजा उघडून गेली तर वरती बघतो तर या दरवाजा न उघडलं तर खिडकीत नाही गेली त्या खुर्ची लावून गेली तर वरती बघतं तर ती टांगून ठेवली ते समजा पाणी इथपर्यंत आलता पाणी वळला होता तिला पेटवली ना अगोदर पाणी वळला होता ते धूर निघले असेल म्हणून तेही जालाचा प्रयत्न बंद केला आणि मारून तिला पासावर लटकवली. पहिले रात्री 3 तारखेला आईचं हे गेलो होते तेव्हा ते थोड्या भांडणं आलते मग ते देवलात नेली शिवा बिवा देत होत्या देवलात नेली मग तो विषय सगळा मिटलेला. आम्ही बोललो का गेला तर जाऊन दे ज्याला भेटले तो या होईल. मग पुढच्या दिवशी आम्ही गप राहिलेलो सकाळी 6 वाजता त्या शिवा द्यायची सुरुवात केली. मग लगे मी 11 वाजता कॉलेजला गेलो मला काहीच माहीत नाही आणि आमच्या आईला न्याय मिळून द्यायला पाहिजे नाहीतर आम्ही आंदोलन करू. मला पण असंच वाटतं, मला तर वाटतं खूप दुर्दैवी घटना आहे. याच्यासाठी पोलिसांनी हातभार पुढे जास्त काहीतरी केलं पाहिजे आणि आमच्या काकीला न्याय मिळून दिला पाहिजे. आणि ही घटना जी झालेली मी म्हणजे कंपनीमध्ये कामाला होतो, मला फोन आला मी लगेच आलो घरी तर मी जाऊन बघतोय तर बघितल्यावर वाटलं मला की 100% यांनी याचा खून केलेला आहे. म्हणजे पोलिसांनी या संपूर्ण घटनेला जे आहे ते आत्महत्येचं स्वरूप दिलं कारण जे आरोपी फरार आहेत त्यांच्या जबाबानुसार हा गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आला. पण आता ही माध्यमांसमोर बातम्या आल्या त्यामुळे पोलीस कदाचित या कुटुंबाला न्याय देतील अशी अपेक्षा आहे. कारण महेश संगोलेसह शैलेश तवटे, जय महाराष्ट्र, पनवेल.